कथेचं नाव खरटं. लेखक दे बा पाटील. दुपारची कोल्हापूरहून सुटलेली एसटी की सोमवडे फाट्यावर पोहोचायला थोडा उशीरच झालेला. तशातच बाहेर ऑक्टोबरचं दाहकता वाढवणार ऊन हे रणरणत असलेलं. गाडी फाट्यावर थांबली तशी तिच्यातून चार पाच माणसं पाय उतार झाली. समोरच रस्त्याच्या कडेला असलेल्या डेरेदार लिंबाच्या झाडाखालचे दोन माणसं आणि एक बाई उठून एसटी जवळ आली. उतरणारे प्रवाशी संपले असे समजून ते घाई घाईनं वर चढायला लागले. तेवढ्यात नारबा एसटीतून खाली उतरायला लागला. तो दारातला अँगल धरून शेवटच्या पायट्यावर आला. त्याला बघून वर चढणारी तिघजण पाठीमाग सरकले. अरे उतर की पटाक दिवशी काय म्हातारा झालास काय उतर. अस वर चढणारा माणूस म्हणाला. त्या गृहस्थाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नारबाण थकून गेल्यासारखं हळुवारपणे पाय जमिनीवर ठेवलं आणि गावाच्या दिशेनं मंद पावलं टाकत तो चालायला लागला. फाट्यापासून गाव 2 मैलावर उंतर रणरणत होत. अशा रणरणत्या उन्हात ते 2 मैल अंतर पार करणं नारबाला जिकिरीचं वाटायला लागलं. पायातलं बळ संपत चालल्याचा त्याला भास व्हायला लागला. नव्हे तर तशी जाणीव सुद्धा झाली. कस तरी त्यानं 1/2 मैलाचं अंतर पार केलं. आता अंगातलं त्राण संपत आल्यासारखं झालं. रस्त्याकडेलाच एक मोठं आंब्याचं झाड लागलं. त्याच्या डेरेदार सावलीनं त्याला दिलासा वाटला. त्याची पावलं आपोआपच त्या झाडाच्या सावलीत वळाले. तिथंच सावलीमध्ये 10-15 शेळ्यांचा कळप उन्हामुळे झाडाखाली विसावलेला. काही शेळ्या उभ्यानं रवंत करत होत्या तर काही बसून होत्या. त्यांच्या शेजारीच जाडजूड देह एसटीचा मायापा धनगर पानांची चंची काढून पानखात घोंगड्यावर बसलेला. डोक्यावरचं पिवळं मुंडाचं त्यानं बाजूला घोंगड्याच्या काठावर ठेवलेलं. नारबाकड बघत त्यानं आपल्या ओठावरच्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या त्या छपरी मिशावरनं हात फिरवला. ओठानं हाताची 2 बोटं लावून बोटांच्या फटीतून पानाची लाल पिचकारी बाजूला टाकली आणि तो नारबाला म्हणाला. या फौजी हा कोणीकडनं आला म्हणायचा सा. दम लागल्यासारखा नारबा त्याच्यापासून काही अंतरावर जमिनीवर बसत बोलला. हा कोल्हापुरासनं आलोया, दवाखान्यात गेलो होतो. हा तरी मला वाटलंच गडी लय दमगिरी झालाय आणि चिपाडागत पार वाळून कोळ झालाय. पण म्हणलं विचारायचं कस असं मायापा बोलला. नारबानं बसल्या जाग्यावरून मायापाकडे पाहिलं. मायापानं 70 ओलांडलेली तरी तो असून मजबूत बांध्याचा दिसत असलेला त्याचं शरीर ताशिव कातळासारखं दिसत होत. त्याच्या दंडाच्या बेंडक्या अजूनही पिळदार दिसत होत्या. तो सहजपणे मायापाला म्हणाला. अण्णा तुमचं वय काय म्हणायचं. डोकं खाचळून वर आंब्याच्या झाडाकडे बघत मायापा म्हणाला. तस नाही सांगता येणार, कारण तर आमच्या घरात लिहून वाचणं हे काहीच नव्हतं. हा तरी पण 75 वलांडले असणार आहे बघा. हा एवढं बोलून पुन्हा मायापा म्हणाला. आ फौजी आज तुम्ही पण फौजेत ना आलतासा ना, तेव्हा काय तब्येत होती तुमची. म्या रानातल्या खळ्यावर तुम्हासनी बघितलंय. खळ्यावर मळल्यालं जुंदळ्याचं पोत तुम्ही कवळ्यात घेऊन आचुती उचलून बैलगाडी ठेवत होता असा. अहो नदर लागावी असं शिर्यार होत तुमचं. पण काय झाले म्हणायचे, कांचा रोग झाला म्हणायचा तुम्हासनी. आ
मायापाचं विचारणं संपलं, तसं नारबाचं डोळं पाण्यानं भरलं, त्याला शब्द फुटेनासा झाला, त्याला काय सांगावं हे समजेना। मायापाला त्याचं दुःख कळालं, तसा मायापाच म्हणाला, फौजी एवढं वाईट वाटण्यासारखा असा काय रोग झालाय म्हणायचा। नारबा आपला आश्रू आवरून म्हणाला, साखर साखर झाली म्हणायचे, हा साखर। त्यावर हसून मायापा म्हणाला, अहो फौजी अहो साखर वाढली आहे म्हणा के, अहो मग त्यात काय भेण्यासारखं, अहो शिरमंद माणसांचा आजार झालाय म्हणायचा, अहो आपल्या चिवटे काकाला पण साखर झाली होती, अहो तरी पण गडी 80 वर्ष जगलाच की, फक्त तोंडावर बंद ठेवायला लागते, सोन्यासारखा घास असला तरी बी खायला येत नाही एवढंच, मग त्यात काय एवढं। मायापाच्या बोलल्यानं नारबा गप्प झाला। तेवढ्यात मायापाच्या शेळ्या उठल्या, त्याच्या पाठी मागून मायापा पण उठला। डोईवर मुंडासं ठेवून त्यानं अंगाखाली घेतलेलं घोंगड झाडून आपल्या खांद्यावर घेतलं, हातातल्या कुराडीला खांद्यावर आडवी धरून तो पाठमोरा होत म्हणाला, आईला कसला आजाराने काय, माणसाला नगोते होत या, माणूस आज आहे आणि उद्या नाही, असं म्हणत तो चालायला लागला। आता नारबा पण उठून हळूहळू वाटेला लागला, खाली मान घालून रस्त्याच्या कडेनं चालायला लागला, पण त्याच्या कानातून मायापाचं शब्द जात नव्हतं। फौजी आज तुम्ही पण फौजेतनं आलतास ना, तवा काय तब्येत होती तुमची। या शब्दांच्या त्याच्या मनाला खूप वेदना झाल्या, तो मनाशीच म्हणाला, खरं खरंय मायापाच, काय होतो आणि काय झालो, खराय खराय मायापाच खराय। तो आपल्याच विचार चक्रात शिरला, आतमध्ये खोल खोल विचार चक्रात गेला। मिलिटरीत नोकरीला असतानाच आपलं लग्न झालं, आई वडील भाऊ आणि बायको ही सगळी गावाकडे होती। लग्न झाल्यापासून फौजेत गमेनासं झालं, कारण घरच्या इतरांच्या पेक्षा बायकोची जास्त आठवण व्हायची, तिच्यासाठी आपण सोरत राहायचं, फौजेतली नोकरी ही नको वाटायची। गावाकडे जाऊन बायको समवेत निवांत शेती करावी असं वाटायचं, तरी पण दुसरं मन नोकरी सोडू देत नव्हतं। त्यानंतर रजेवरचं घरी जाणं वाढलं, वर्ष सरत होती, सरणाऱ्या वर्षाबरोबर कुटुंब वाढत निघालं, दोन मुलं झाली, घरची जबाबदारी वाढली, पहिल्यापेक्षा घराची ओढ वाढली, आई वडील थकत निघाले, आता त्यांना सुद्धा शेतीसाठी माझी गरज भासायला लागली। मग एका टप्प्यावर नोकरी पेन्शनेबल झाली, थोडीफार पेन्शन लागू झाली, नोकरी सोडून गावाकडे आलो। आलो त्या दिवशी रस्त्यानं जाणारे येणारे माझ्या भरदार देहाकडे आणि रुबाबाकडे फिरून फिरून बघत होते। मला सुद्धा माझ्या रुबाबाचा आणि फौजेमध्ये कमावलेल्या ताकदीचा गर्व वाटायचा। राणातलं कसले काम मी सहजपणे करायचो, जोंधऱ्यांची मळणी चालू असली की मी एकटाच भरलेली पोती उचलून बैलगाडीत रसायचो। खळ्यावरचे माझे आई वडील आणि शेजारचे शेतकरी हे अचंबित होऊन माझ्या ताकदीकडे बघत राहायचे। मी सुद्धा माझ्या पिळदार शरीरावरून नजर फिरवायचो, कदाचित मला कोणाची तरी नजर लागेल अशी आईला धाकधूक वाटायची। ती भाबड्या मनानं बैलगाडीच्या चाकाला घातलेल्या काळ्या वांगणाचं ते बोट माझ्या गालावर उतवायचे। इतकं माझ्यावर प्रेम करणारी आई मला आभाळ मायेशी वाटायचे,
पण एक दिवस जीवनाची वाट बदलली. माझाच एक मित्र मला अचानक भेटला. मी सहज विचारलं, अरे माधव काय करतोय तू सध्या? तो म्हणाला, अरे काय करणार रे, टाइमपास म्हणून एका कारखान्यात वॉचमनची नोकरी करतोय. हा तू येतोस का? तुला भी नोकरी देतो. असं तो मला सहज बोलून गेला. माझा विचार बदललं. मी पण मनाशी म्हटलं, हा शेतीवाडी तुटपुंजीच आहे, पगार बऱ्यापैकी मिळत असेल तर नोकरी करायला काय हरकत आहे. एका हॉटेलात बसून मी नोकरीबद्दल त्याच्याशी चर्चा केली. त्यानं त्याच्या मुख्य वॉचमनला फोन लावला. माझी नोकरी पक्की केली. पेढ घेऊनच मी घरी आलो. घरातही नव्या नोकरीचा आनंद झाला. माझं कोल्हापूरला जाणं येणं सुरू झालं. कधी कधी रात्र पाळी असायचे. त्या कारखान्याच्या गेट समोरच एक चहाची टपरी होती. एक देखणी तरुण बाई ती टपरी चालवायची. तिचा नवरा वारलेला, ती विधवा झालेली, तरी पण ती चंद्रकोरी सारखी टिकली तिच्या कपाळावर लावायची. तिच्या गौर देखण्या चेहऱ्यावर ती टिकली खुलवून दिसायची. तिच्या नजरे सुद्धा लाग होत. त्या नजरेनं समोरच्याला ती घायाळ करायची. तिचं देखणे पण मला खुणवायचं. त्यापेक्षा तिचीच नजर सातत्यानं माझ्यावर असायची. पहिल्या दिवशीच ती मला म्हणाली, पाहू ना कोणच्या गावचं म्हणायचं सा. मी तिला माझं नाव माझं गाव सांगितलं. मी न विचारताच ती म्हणाली, माझं नाव सुंदरा. हा मी फक्त मान डोलावली आणि मनातच म्हणालो, वा खरच नावासारखंच रूप आहे तुझं बघ. वा झाकास बेस आहे. त्या दिवशीची तिची माझी ती पहिली ओळख. पुढे दररोज तिच्या टपरीवर येणं जाणं वाढलं. ती सुद्धा दिवसेंदिवस जास्त लगट करायला लागली. लाडीकपणे बोलायला लागली. त्यातूनच मी तिच्याकडे ओढलो गेलो. नवे एका रात्री तिचा हात झालो. आता ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि पुढं प्रेमात झालं. मला तिथं फुकटचा चहा मिळायला लागला. पण माझ्या मित्राच्या नजरेतून आमची जवळीक सुटली नाही. एक दिवस त्यानं माझी एकांतामध्ये कान उघडणी केली आणि मला म्हणाला, अरे काय दोस्ता, अरे ती बाई छिणालाय. अरे खूप जणांशी तिनं संबंध ठेवले आहेत. अरे तू काय करतोय? मित्र मध्येच बोलायचा थांबला. त्यावर मीच म्हणालो, आणि आणि काय काय सांगणार होतास? त्यावर तो गंभीरपणे म्हणाला, अरे तिला काय भयानक आजार झालाय म्हणत्यात, काहीतरी वाईट आहे. काय झाले? मी म्हणालो, अरे पण माहित नाही पण ऐकिवात आहे बाबा. अरे पण ती तर सुंदर दिसते. हा तसं नसेली कदाचित. हा आपुआ बी असेल, असं मित्रानं स्पष्टीकरण केलं. शेवटी तो निर्वाणीच बोलला, हे बघ मला वाटतं तू तिचा नाद सोडावास. सोड बाबा. त्यानंतर त्यानं कधी माझ्याजवळ तिचा विषय काढला नाही. मीही त्याचा सल्ला विसरलो आणि तिच्या सहवासात रमलो. पुढं वर्षभरानं ती बाईस टपरी बंद करून कुठंतरी निघून गेली. दोन तीन वर्ष सरली, मीही तिला विसरलो. पण आता मला आजारपणानं गाठलं होतं. वर्षेवर ताप येणं वाढलं होतं. अंगातला अशक्तपणा वाढत गेला. आजाराचं निदान लवकर होईना. शेवटी कोल्हापूरच्या डॉक्टर तावडेने खरं निदान केलं. मला विश्वासात घेऊन ते मला म्हणाले, फौजी हे बघा तुम्हाला एड्स झालाय. हा एड्स.
मी मुळासकट उखळून पडलो. अंगाला घाम फुटला. डॉक्टर धीर देत म्हणाले, फौजी हे बघा, घाबरण्याचं काही कारण नाही, न चुकता औषध घ्या, तुम्ही पथ्य पाणी पाळा, बरे व्हाल तुम्ही. डॉक्टरचा हा केवळ वरवरचा उपचार होता, जगण्यासाठीच बळ होत. पुढे नोकरी सुटली, घरामध्ये कोंडून घेऊन दिवस काढायला लागलो. बाहेर कोणी काय झाले म्हणून विचारलंच तर सांगत होतो मधुमेह झालाय म्हणून, पण माझ्याकडे बघणाऱ्यांना ते सांगणं पटत नव्हतं. माणसं आपापसात कुजबू जाय लागली, माझ्या आजारावर बोलायला लागली. दररोज गप्पा मारायला येणारे मित्र सुद्धा यायचे कायमचे बंद झाले. त्यामुळं समाजानं फेकून दिल्यासारखं एकटेपण वाट्याला आलं. अशातच आई वडील गेले, भाऊ सावता राहिला, माणसाने भरलेलं घर विस्कटून गेलं. आणि प्रत्येक उगवणाऱ्या दिवसाबरोबर आयुष्यातला काळोख गडद हा होत निघाला, होत निघाला. नारबाच्या विचारांची शृंखला तुटली. आता गाव आलं होतं. गावात जाणारी वाट मांगवाड्याच्या तोंडावरच होती. तिथलं एक लुकडं कुत्रं त्याच्या अंगावर आलं, जोर जोरानं भुंकाय लागलं. त्याला पायातला दगड उचलून मारायचं बळ सुद्धा त्याच्यात आता उरलं नव्हतं. तो तसाच पुढे चालत गेला. भुंकणारं कुत्रं पाठीमागं भुकत राहिलं. घर जवळ आलं. घराच्या अंगणामध्ये त्यानं पायरीवरच बसखण मारली. काही गडबडीनं त्याची बायको सुगंधा बाहेर आली. त्याच्याकडे पाहत म्हणाली, वैवा काय म्हणाले डॉक्टर? लवकर बरं होईल म्हणाल, औषध दिल्यात असं त्यानं सांगितलं. पुन्हा ती म्हणाली, हा हात पाय धुवून घ्या, चा करते म्या, पाण्याचा तांब्या चा हितच दे, लय दमलूया इथच दे असं तो म्हणाला. तिनं पाण्याचा तांब्या आणून त्याच्या हातात दिला. तो घटा घटा पाणी प्याला. ते चहा ठेवायला आत निघून गेली. त्याची नजर अंगणातल्या लिंबूच्या काटेरी झाडावर गेली. अंगणातलं काटेरी झाड चांगलं डोक्याच्या वर वाढलेलं. त्याच्या दाट काचेरी गच्च पानामध्ये काळ्या चिमण्याने घरटं केलेलं. बहुधा त्या घरट्यामध्ये पिल्लं असावेत, कारण दोन्ही चिमण्या फेरा फेरानं चोचीत अन्न घेऊन येत होत्या. त्या घरट्यातल्या आपल्या पिलांना भरवत होत्या. पिलांना अन्न भरवणं त्यांचं न दमता सुरू होत. क्षणभर पिलांचा चिवचिवाट व्हायचा, पुन्हा ती शांत व्हायची. त्या चिमण्यांच्या घरट्यावर त्याची नजर गेली. त्याला शाळेत गेलेल्या आपल्या लहान मुलांची आठवण झाली. तो मनाशीच म्हणाला, आपली पोरं पण अशीच अजून त्या चिमणीच्या पिलागत आहे. ते त्यांच्या पंखात बळ यायला अजून लय वर्ष लागतील, तर त्यासने बी आपण त्या पिलागत जपायला पाहिजे आहे. हा त्या पिलागत जपाय पाहिजे आहे. पण असा विचार त्याच्या मनामध्ये डोकावून गेला. तेवढ्यात त्या चिमणीचा जोडीदार बाजूच्या शीतापळीच्या शेंड्यावर घरट्यापासून बाजूला जाऊन बसला. त्याच्या डोक्यावर आभाळामध्ये एक बहिरी ससाना जाग्यावरच ती राहून हवेत उडत होता. त्या चिमण्याचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं, पण बहिरी ससायनाची एकाग्र नजर मात्र त्याच्यावर स्थिर झालेली. नारबा ते दृश्य टक लावून बघत होता. चिमण्याचा जीव धोक्यात आहे याची नारबाला जाणीव झाली. आणि त्या क्षणी बहिरी ससायनानं बाण यावा तसा सीताफळीच्या दिशेनं सूर मारला. आणि क्षणात त्या चिमण्याला उचलून तो उंच उडाला. चिमण्याची फडफड आणि जीवाच्या आकांतानं चिवचिवणं
दारबाच्या काळसाला भिडलं. तो हताशपणे पाहत राहिला. त्या दृश्यानं त्याचं मन गरबडलं. त्या चिमण्याच्या जागेवरच त्यानं स्वतःला पाहिलं. त्या चिमण्यासारखीच आपली अवस्था आहे असं त्याला वाटलं. आज चिमण्याला बहिरी ससायनानं एकदम उचलला. उद्या ससायनासारखाच येडस आपल्याला उचलून नेईल याची त्याला भीती वाटली. त्याच्या काळजात कालवा कालव झाले. दाटलेलं काळीज त्याच्या डोळ्यातून ओसंडलं. गालावर अश्रू ओरंगळलं. सुगंधा चहाचा कप घेऊन बाहेर आले. नारबाच्या हातात चहाचा कप देताना तिनं त्याच्या डोळ्यातला अश्रू पाहिलं. त्या अश्रूने तीही गडबडली. चहाचा कप खाली ठेवत अंगावरच्या साडीच्या पदरानं त्याचं डोळं पुसत ती त्याला म्हणाली, अहो काय झाले वधरणी, एवढं वाईट वाटायला काय झालं या? डॉक्टर काय वाईट वांगळ म्हणाले का? आ बोला ना, काय झालंय व? स्वतःला सावरत त्यानं समोरच्या लिंबूच्या झाडावर बोट दाखवलं. तिथं सैरभैर झालेली चिमणी जोर जोरानं चिवचिवाट करून इकडं तिकडं आपल्या जोडीदाराला शोधत होती. त्या चिमणीकडं बोट करून तो सुगंधाला म्हणाला, अग आताच त्या चिमणीचा जोडीदार माझ्या डोळ्या देखत बहिरी ससायनानं उचलला. मला लय वाईट वाटलं बघ, म्हणून माझ्या डोळ्यात आसू आले. नाही दुसरं काय नाही, म्हणूनच डोळ्यात आसू आले बघ. तशी ती म्हणाली, अहो मग एवढं काय झालं त्यात? अहो निसर्गाचं चक्र आहे ते. त्यावर पुन्हा तो म्हणाला, अग त्या झाडावर त्यांचं घरट आहे. घरट्यात लहानगी पिली आहे ती. त्या पिलासने चारा पाणी कोण देणार ग? त्या एकट्या चिमणीला ते जमल का? या विचारानं माझे काळच फाटलं बघ, म्हणून डोळ्यात आसू आले. अहो लय विचार करू नका सा, चिमणी पण मोठी हिमतीची आहे. हे बघा, तू एकटी त्या पिलासने चारा पाणी घालील. अहो लय मिळण्यापेक्षा जरास कमी मिळेल, पण तिची पिलं उपाशी राहायची नाही ती. आवाजची रात जाऊ दे, उद्यापासून बघा ती किती हिमतीनं पिलासने कसा चारा देती या ते तुम्ही बघा नुसतं. नारबा सुगंधाच्या तोंडाकडे बघत राहिला. तिनं व्यक्त केलेल्या आत्मविश्वासानं त्याला होरप वाटला. तिनं ठेवलेला चहाचा कप त्यानं उचलला, तोंडाला लावला. आता स्थिरावलेली चिमणी चोचीमध्ये घास घेऊन त्याच्या देखत घरट्यात शिरली. घरट्यातून पिलांचे जीवचीव ऐकायला आली. रिकामा कप नारबानं प्रसन्नपणे खाली ठेवला. दिवस मावळला आणि गावावर सायंकाळ पसरली. मावळणाऱ्या दिवसाबरोबर त्याची लहानगी दोन मुलं शाळेतून घरात आली. तात्या म्हणत त्याला बिलगली. त्यानं त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवला. धाकट पोरग म्हणालं, तात्या कोल्हापुरासन खायला मला काय आणलं? त्यानं सुगंधाकडे बोट केलं. सुगंधा म्हणाली, या तुम्हाला खायला देते. हा आणले खायला. तिनं त्यानं आणलेल्या बिस्किटचा पुडा पोरांच्या हातावर ठेवला. उड्या मारतच पोरं बाहेरच्या अंगणामध्ये गेले. तो सुद्धा सुखावला. त्या दिवशीची रात्र मात्र त्याला खायला उठली. नको त्या तर्क वितर्कांचा कलोळ त्याच्या मनामध्ये उसळला. डोळ्यातली झोप उडाली. सगळं घर घोरायला लागलं तरी त्याचं सताड उघडं डोळं घरातल्या अंधारामध्ये स्वतःला शोधत होत. त्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा त्या चिमणीचं घरट येत होत. चिमणीच्या जोडीदारावर भैरी ससायनानं मारलेली काळ झडप तो विसरू शकत नव्हता. ती झडप त्याला अंधारामध्ये अधिक प्रखरतेनं दिसायची. विचारांचा असंख्य भाल
त्याच्या मनाला टोचायचं, तो त्या चिमण्याच्या जाग्यावरच पुन्हा पुन्हा आपल्याला पाहायचा आणि मनाशीच म्हणायचा, आता का असेच आपल्यावर चढप घालील, अगदी अगदी त्या ससानगत काळ आपल्याला उचलून नेईल, आपलं घरट पोरक होईल, त्या चिमणी सारखीच सुगंध धाय मोकलून आकांत करेल आणि पुन्हा नव्या हिमतीनं त्या चिमणी गत आपली लहानगी आपल्या पंखाखाली घेऊन त्यासने मोठं करत राहील। पण चिमणी संग तिची तुला कशी करायची, ती पाखरायते, त्यासने निसर्गाचं वरदान असत या, तिची पिलीय झपाट्यानं मोठी होती आले। पण माणसाचं एक आहे, ही पोरं मोठी व्हायला किती वर्षे जातेली, त्यासाठी किती हालापेष्टा, किती वादळ सुगंधाला सोसावी लागतेली, कमाच्या आजाराची तिला पण लागण होईल आणि ती पण माझ्या वाणी काळाचे शिकार होईल। आणि तसं झालं तर घरटच उजाड होईल, घरटच उजाड होईल, आणि मग काय करायचं। मनात उठणाऱ्या अशा असंख्य वादळी विचारांची उत्तर नारबा स्वतः शोधत होता, पण त्याला उत्तर सापडत नव्हते। उत्तर शोधण्यातच त्याची रात्र सरली। दिवसाचं चक्र पळत होत, त्या पळणाऱ्या चक्राबरोबर कणाकणानं तो अधिक क्षीण होत निघाला। आता तर नुसता धरणीला भार म्हणूनच उरला। घराची सगळी जबाबदारी एकट्या सुगंधावर येऊन पडली। घरातली लहानगी आणि त्याचं आजारपण आता तिला जिकिरीचं झालं। तो मात्र दररोज सकाळी उठल्या दात घासत बाहेरच्या पायरीवर बसायचा आणि एकटपणे लिंबूच्या झाडावरच्या चिमणीच्या कोट्यावर नजर लावून असायचा। चिमणीचं घरट्यामध्ये येणं जाणं सुरू असायचं। एका सकाळी कदमाचा जगू वाकडी वाट करून त्याच्याजवळ आला, लांब उभा राहून त्याच्याशी बोलला। त्यानं जगूला विचारलं, चा घेणार काय जगू? ए नको बाबा, तुझ्या चा पिऊन काय करू, मला बी तुझ्या गत व्हायचं, असं जगू तुसडीपणानं बोलला। त्याच्या काळजावर खोलवर वार केल्यासारखं झालं। तो मनानं पूर्ण कोलमडून पडला, निशब्द झाला। पुन्हा हळू आवाजात जगून विचारलं, नवनार बा तुला येड झालंय म्हणत्यात, ते खरंय का र? तो काहीच बोलला नाही। त्यावर जगू म्हणाला, मला बी काय माहिती, पण कालचा उडी तुझा विषय झाला। तिथं सरकारी डॉक्टर आला होता, त्यो अण्णासाहेबने सांगताना मी ऐकले म्हणून म्हटलं, खरं का खोट म्हणून तरी विचारावं, लय वांगळा असतोय म्हण हा आजार, असं म्हणून जगू आला तसाच परत फिरला। पण जाताना तो त्याच्या मनावर खोल जखमा करून गेला। त्या दिवसापासून तो मनातल्या मनात कुडत आपलं आयुष्य जगत राहिला, त्याला जगणं नकोस झालं। एका प्रसन्न सकाळी अंगणातून त्याच्या बायकोनं सुगंधानं त्याला घाई घाईनं घराबाहेर बोलावलं। तो चौकटीत आला, तशी पायरीवरूनच त्या लिंबूच्या झाडावरील घरट्याकड बोट दाखवत आनंदानं ती म्हणाली, आव ती बघा तेव का त्या चिमणीची पिलं मोठी झाले, ती बघा ना किती मोठी झाली। त्यानंही उत्सुकतेनं पाहिलं। लिंबूच्या एका फांदीवर घरट्यातून नुकतीच बाहेर पडलेली ती दोन पिलं फांदी बरोबर हिलकावत होते। त्यांच्या भोवतीनं चिवचिव करून चिमणी उडायची, त्यांना भरारी घेण्याबद्दल साथ घालायची। पिलं पंख फडफडवत राहायची। चिमणी उडून जवळच्या शेताफळीवर जाऊन बसली, तिनं आर्तपणे पिलांना साथ घातली
आणि एका क्षणात पिलानी पंख पसरलं, ते धडपडत हवेत उडाले आणि तीही सीताफळीच्या शेंड्यावर अलगदपणे बसली। आता त्यांच्या पंखामध्ये उडण्याचं बळ आलं होतं। सुगंध म्हणाले, अहो मी म्हणाले होते ना तुम्हासने, चिमणी हिमतीनं पिली जगविल म्हणून, अहो बघा ना आता त्यांच्या पंखात बळ आलं या। हा मिटली नव तुमची काळजी, अहो बघा ना किती चांगली उडते ती पिलं, बघा किती व मोठी झालीत, बघा मी म्हणलेलं खरं झालं नव। सुगंधाच्या या वाक्यानं नारबाची काळजी कमी होण्याऐवजी ती वाढतच गेली। तो मनाशीच म्हणाला, चिमणीच्या चिमणीच्या पेलांच्या पंखात बळ आलं, आता माझ्या पोरांच्या पंखात बळ कधी भरणार, कधी भरणार। त्यावर त्यानंच उत्तर शोधलं, हा आपण नसलो म्हणून काय झालं, आपली पोर बी त्या पिल्यासारखेच मोठे होते आले, नाहीतरी आता तरी आपण असून नसल्यागतच आहे, उलट आपण म्हणजे सुगंधाला तापच आहे म्हणायचा, तापच आहे नव। दिवसभर तो आपल्या मनालाच उलट सुलट प्रश्न विचारत राहिला। कदमाच्या जगूचं बोलणं त्याच्या जिवारी लागलं होतं। आपली चावडीवर चर्चा झाली याचं त्याला खूप वाईट वाटलं। असलं उपहासाचं आयुष्य जगण्यापेक्षा न जगलेलंच बरं असं त्यानं मनाशीच निश्चय केला। आता त्याला आपल्या रानातली पाण्यानं भरलेली पडकी विहीर दिसायला लागली। त्या विहिरीच्या काठावरचं बाबळीचं झाड नजरेत आलं, त्या झाडालाच गळफास लावून घ्यायचा असं त्यानं ठरवून टाकलं। तो सुगंधाला म्हणाला, सुगंधा लय दिवसच्या ताकड गेलो नाही, माझा आजार पण बाळावत चाललंय, शात बघावंस वाटतंय, म्या चक्कर मारून येतो जातो। ती नको नको म्हणाली, तिचं मन त्यानं ऐकलं नाही। त्यानं गुपचूपणे वैरणीची दोरी कमरेला बांधली, कधी नाही ती त्याच्या पायात बळ आलं। तो घराबाहेर पडला, त्याचं झप झप जाणं सुगंधाला सुखावून गेलं। तिला वाटलं, हा आपल्या धन्याला औषध लागू झालं म्हणायचं, हा आता आता माझा धनी बरा होईल, हा बरा होईल। ती त्याला पाठमोरा बघत राहिली, तो तिच्या नजरेआड गेला। गावाची वेस ओलांडून रानाच्या वाटेला लागला। रानातल्या पायवाटेवर मायापा धनगर शेळ्या घेऊन समोरून आला। तो त्याला पाहून म्हणाला, काय फौजी बाय, काय बरं आहे का नाही? तो मायापा जवळ थांबला, मायापाच्या पायावर वाकत म्हणाला, हा त्या दिवशी तू मासने मी खोटं बोललो, चूक झाली माझी, माफ करा मला, चूक झाली माझी। मायाप्पा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, फौजी अहो कसली चूक म्हणता? तो शांतपणे म्हणाला, हा त्या दिवशी मी तुम्हासनी म्हणालो साखर वाढली, पण तसं काय बी नाही। फौजी मग काय झालं म्हणायचं? मायाप्पानं जिवायानं विचारलं। तो खाली मान घालून म्हणाला, मला मला येड झालाय, हा येड झालाय। तो असं म्हणताच मायाप्पाच्या अंगावर पाल पडावी तसं झालं। मायाप्पा सरकन त्याच्यापासून बाजूला होत म्हणाला, रा 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 लयवांगा आजार आहे म्हणत्यात, लेका तुला उगी शिवली बघ, हा छा काय माझी चूक झाली म्हणायचं, हा छा छा। एवढं बोलून मायाप्पा त्याच्याकडे तिसकरानं बघत आपल्या वाटेला लागला। जाता जाता पुन्हा म्हणाला, फौजी असून बी शान पण नाही, कुठल्या घाणीत तोंड घातलं म्हणायचं काय माहित।
मायापाच्या शब्दाने तो घायळ झाला. तो मनाशीच म्हणाला, हा समाजाच्या दृष्टीनं आपण किती वाईट झालोय. माणसं झटका बसल्यासारखी आपल्यापासून दूर पळतात. महारोग परवडला पण येस नको असं त्यासने वाटतंय. उपेक्षेचं जीवन कशा पाय जगायचं, कशा पाय जगायचं, त्यापेक्षा मेल्यालाच बरं आहे. हा मेल्यालाच बरं आहे. पुन्हा त्याचं मन विचलित झालं. त्याला वाटलं, हा सुगंधा, सुगंधा किती निष्पाप आहे. आपला रोग गावभर माहिती झाला पण अजून बी तिला तो कळलाच नाही. गाव आपल्याला थुकतय पण तिला आपण देवासारखं वाटतोय. बेचारी रात दिस आपल्यासाठी आणि पोरासाठी राब राब राबतिया. घर गाड्याचं एक चाक मोडलंय तरी त्याचं तिला भान नाही. ती एकट्यानं घरगाडा ओढतिया तरी तिच्या चेहऱ्यावर दुःखाचे रेग नाही. किती क्रूर चेष्टा झाली तिची, किती क्रूर चेष्टा झाली. काय म्हणावं याने तिला, काय म्हणावं. हे सगळं आपल्या एकाच चुकीमुळं घडलं या, फक्त एकाच चुकीमुळं. म्हणून आता हा त्या चुकीची शिक्षा घ्यायची आहे, घ्यायची आहे. हा त्या चुकीचं प्रायश्चित घ्यायचं आहे, घ्यायचं आहे. पाठीमागे न बघता नारबाकाळाच्या जबड्याकडे चालत गेला. विहीर जवळ आली. विहिरीच्या काठावर उभ्या असलेल्या बावळीच्या फांद्यावर चिमण्यांची असंख्य घरटी लोंबत होती. त्या घरट्याने नारबाच्या नजरेसमोर त्याचं पाठीमागं राहिलेलं आपलं घर उभं केलं. घरट्यातल्या पिलांना पाहून त्याला आपल्या पोरांची आठवण झाली. चिमणीच्या रूपामध्ये सुगंधा दिसली. हातातल्या दोरीचा फासका त्यानं बाबळीच्या फांदीवर टाकला. त्याबरोबर बाबळीची फांदी हेलकावली. फांदीला लोंबणाऱ्या घरट्यातून असंख्य चिमण्या चिवचिवाट करत बाहेर पडल्या. त्या आकांतानं त्याचं मन मात्र पाझरलं. सोसाव्या लागणाऱ्या यातना आणि अपमानापेक्षा त्याला आपल्या बायका पोरांची ओढ वाटायला लागली. त्याच्या नजरेसमोर सुगंधा आणि त्याची दोन लहान पोरं उभी राहिली. त्याच्या काळजामध्ये गलबलून आलं. घरी परत फिरावं असं त्याला वाटायला लागलं पण पुन्हा तो कठोर झाला. फांदीवर टाकलेल्या दोरीचा फास त्यानं स्वतःच्या गळ्यात घातला. तो घट्ट करून तो विहिरीच्या काठावर उभा राहिला. तोंडातल्या तोंडात म्हणाला, ए सुगंधा, सुगंधा घरट सांभाळ, सांभाळ घरट. मला मला क्षमा कर, माफ कर सुगंधा, मला माफ कर. म्या चुकलोय, माफ कर. आणि आपलं घरट सांभाळ सुगंधा, घरट सांभाळ, घरट सांभाळ. असं म्हणून त्यानं स्वतःला विहिरीच्या काठावरून आज झोकून दिलं. फांदीला जोराचा हासडा बसला. फांदीवरच्या चिमण्याने जोरानं आरत चिवचिवाट केला. दोरीला लोंबणारा त्याचा देह क्षणभर धडपडला आणि पुन्हा विहीर शांत झाली, शांत झाली, शांत झाली.